हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा आता सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत हिवाळ्यालाच आयुर्वेदामध्ये हेमंत ऋतू म्हटलं जातं आणि हेमंत ऋतू हा सर्वात जास्त बल देणारा असा हा काळ आहे यामध्ये आरोग्य उत्तम राहतं म्हणून तर आपण म्हणतो की थंडी ही सर्वांना मानवणारी असते आरोग्याच्या दृष्टीने कारण वातावरणातील थंडीमुळे आपल्या शरीरातील देहोष्मा उष्णता शरीरामध्येच कोंडली जाते आणि आपल्या शरीरातील जो जोपाच्नी ज्याला जाठराग्नी म्हटलं जातं हो, तो अधिक प्रमाणात प्रदीप्त होतो त्यामुळे तर हिवाळ्यात आपल्याला जास्त भूक लागते आणि जास्तीत प्रमाणात भूक लागल्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे वजन अतिप्रमाणात वाढू लागतं त्यामुळे तर वजन वाढण्याची समस्या हिवाळ्यात आणि त्यानंतर जास्त प्रमाणात दिसून येते तर या प्रदीप्त झालेल्या अग्नीला इंधन तर मिळायलाच हवं त्याशिवाय आपल्याला ऊर्जा कशी मिळणार मग आपल्या आहारात असे कुठले पदार्थ घ्यावेत ज्याने भूक तर भागली जाईल पण वजन वाढणार नाही याची काळजी आपण नक्कीच घ्यायला हवी तर बाजरी यालाच विंटर ग्रेन म्हटलं जातं म्हणजे हिवाळ्यात बाजरीचे पदार्थ बाजरीची भाकरी खाणं खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये तर परंपरेनुसार बाजरीची भाकरी आपल्या आहारात असते बाजरी वजन कमी करण्यासाठी कशी उपयोगी ठरते त्याचबरोबर इतर देखील व्याधींवर कशी काम करते तेच आपण आज पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्रामध्ये बाजरीचं पीक जास्त प्रमाणात येतं त्यामुळे ये तर ग्रामीण भागामध्ये घरोघरी बाजरीची भाकरी खाल्ली जाते लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी बाजरी अतिशय पोषक ठरते आयुर्वेदानुसार बाजरी ही गुणाने उष्ण आहे त्यामुळे तर आपल्या शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी हिवाळ्यात बाजरीचे पदार्थ जरूर खावेत त्याचबरोबर या उष्णतेमुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा देखील मिळते आणि त्यामुळे आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी उत्साह टिकून राहतो मग जाणून घेऊयात बाजरीमधील पोषण मूल्यांविषयी बाजरीच्या दाण्यांमध्ये साधारणत अठरा टक्के आर्द्रता म्हणजेच ओलावा असतो त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फायबर्स कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस लोह विटॅमिन बी सिक्स फॉलिक ॲसिड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स एवढे सर्व घटक मूल्य असतात जणांचा असा समज आहे की बाजरी डायबेटीसवाल्यांना चालत नाही पण तसं अजिबात नाही आहे बाजरी ही ग्लुटेन फ्री आहे आणि त्याचबरोबर बाजरीच्या सेवनामुळे आपला ग्लायसेमिक इंडेक्स लो ठेवण्यासाठी मदत होते त्यामुळे डायबेटीस कंट्रोल करण्यासाठी बाजरीचा उपयोग होतो त्यामुळे डायबेटीस किंवा मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी देखील बाजरीचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करावा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी बाजरी कसं कार्य करते पोषण मूल्यांमध्ये मी सांगितलंच आहे की बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात म्हणजेच तंतू असतात आणि त्यातही इनसॉल्युबल फायबर्स म्हणजे न विरघणारे तंतू जास्त प्रमाणात असतात आणि तेच आतड्यांना सुरक्षा देण्याचं काम करतात म्हणजेच प्रीबायोटिकचं काम करतात आतड्यांची शुद्धी होते डिटॉक्सिफिकेशन बाजरीच्या सेवनामुळे होतं त्यामुळे तुमची चयापचय क्रिया वाढते मेटाबॉलिक रेट वाढतो आणि चयापचय चांगलं असेल तर तुमचं वजन निश्चितच नियंत्रित राहतं त्याचबरोबर तुम्हाला पचनाचे काही विकार असतील अपचन गॅसेस किंवा मला वाष्टम कॉन्स्टिपेशन असेल तर ते देखील बाजरीच्या सेवनाने निश्चितच कमी होईल आणि तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम नक्कीच इम्प्रूव्ह होईल बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर पोट बराच काळ भरलेलं राहतं आणि नंतर देखील भूक लवकर लागत नाही आणि मुळातच बाजरीचा गुणधर्म आहे की वजन नियंत्रित ठेवणे या सर्व कारणांमुळे बाजरीची भाकरी किंवा इतर कुठलेही बाजरीचे पदार्थ आपल्या आहारामध्ये जरूर समाविष्ट करून घ्यायला हवेत त्याचबरोबर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अजून काय उपाय करायला हवेत याविषयी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देत आहे तो जरूर पाहावा त्यातच मी सांगितलं होतं की वजन नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा लठ्ठपणाला दूर करण्यासाठी बाजरीची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा याचा समावेश आपल्या आहारात जरूर करावा महत्त्वाचा उपयोग आहे बाजरीचा तो म्हणजे हाडांना मजबूती देण्यासाठी बाजरीमधील कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम या सर्व गुणधर्मांमुळे हाडांना बळकटी देण्याचं मजबूती देण्याचं काम बाजरी करते त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये वाताचे विकार वाढू लागतात संधीवाद देखील उद्भवू लागतो आणि शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याचं काम बाजरी करते त्यामुळे ह्या सर्व आजारांना दूर करायचं असेल तर बाजरीच्या पदार्थांचा किंवा बाजरीच्या भाकरीचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर जरूर करावा बाजरीतील असलेल्या पोषण मूल्यामुळे रक्तदाब तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी देखील बाजरी महत्त्वाचं कार्य करते म्हणजे न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप जास्त आहे कारण त्यातील असलेल्या पोषण मूल्यांमुळे लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी देखील बाजरीची भाकरी उत्तम आहे बाजूची भाकरी आणि दूध किंवा बाजूची भाकरी घरी बनवलेले लोणी किंवा तूप तु, हे तुम्ही त्यांना देऊ शकता शकताची भाकरी बनवताना त्यात पांढरे तीळ टाकले किंवा निळ्या भाज्या चिरून टाकल्या आणि ती भाकरी लहान मुलांना दिली तर त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील बाजरी खूप छान काम करते बाजरीमध्ये असलेल्या ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्समुळे तुमचं चेहऱ्याचं आणि केसांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी देखील बाजरी महत्त्वाचं काम करते ज्यांना उष्णतेचे विकार आहेत त्यांनी बाजरीच्या भाकरीचं सेवन जपून करावं ज्यांना मूळ व्याध आहे त्यांनी बाजरीची भाकरी आणि ताक हे कॉम्बिनेशन घ्यावं हे त्यांच्यासाठी उत्तम आहे तर अशा प्रकारे बाजरीचे सर्व गुणधर्म मी तुम्हाला सांगितले अशी ही बहुउपयोगी बाजरी आपल्या आहारामध्ये संपूर्ण हिवाळ्यात जरूर समाविष्ट करून घ्यावी म्हणून तर तिला विंटर ग्रेन म्हटलं जातं बाजरीची भाकरी किंवा इतर कुठलेही बाजूचे पदार्थ आपल्या आहारात जर रोज समाविष्ट केले तर तुमचं वजन नक्कीच आटोक्यात येईल आणि नियंत्रित देखील राहील तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही नवनवीन टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद